मस्त अशी खुसखुशीत झाली खुरमी बघू शकता आतमध्ये. मी एक आज नवीन स्वीट बनवते, छत्तीसगड खुरमी खुरमी पुरी म्हणतात त्याला. गव्हाचं पीठ घेतलं त्यासाठी, आपलं पोळ्यांचं जे पीठ असतं नेहमीचं ते एक कप, दोन चमचे बारीक रवा, तूप घेतले दोन चमचे, गूळ घेतला आहे मी पाव कप बारीक करून घेतला आहे, चिरून घेतला आहे, सुकं खोबरं घ्यायचं दोन चमचे, मी डेसिकेटेड घेतलं आहे, तुम्ही खोबऱ्याची वाटी किसून घेऊ शकता. तिळे दोन चमचे घेतले. त्याआधी आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये विरघळून घेऊ शकता. थोडं पाणी घालायचं दोन चमचे. गव्हाचं पीठ एका बाउल मध्ये टाकून घेतलंय मी. त्यात रवा, खोबर, तीळ, कच्चे तीळ आहे, त्याच्यात तूप टाकू. सगळीकडून मोहन छान कालवून घ्यायचं. त्यात आपण गूळ पाण्यात विरघळून घेतलाय, थोडा थोडा टाकून घ्यायचा, घट्ट मळायचा आपल्याला गोळा पिठाचा. पाण्यात विरघळा किंवा दुधात विरघळा गूळ, एवढी घट्ट मळायची आपल्याला, जास्त पाणी नाही घालायचं, कमी पाण्यामध्ये मस्त अशी घट्ट मळून घ्यायची. अजिबात पाणी जास्त नकोय ते रेसिपीला. कुर्मी त्याच्यात शंकरपाळ्याची टेस्ट मिळेल तुम्हाला, अनारसांची टेस्ट मिळेल, एकदम पौष्टिक मुलांसाठी. मुलं हे जर खाल्ले कुर्मी तर शंकरपाळ्या बिस्किट मागणारच नाही, जास्त करून बिस्किट नाही मागणार. मस्त खोबरं, तीळ, गूळ थोडं 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. दहा मिनटं झाले, मस्त मुरून आलंय आपलं पीठ. तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं, जास्त पाणी टाकायचं, भांडण पडायचं नाही आणि खूप मळायचं पण नाही. छोटासा गोळा घेतला मी, छोटा लिंबा एवढा, हातानेच घट्ट दाबायचा, घट्ट गोळा करायचा. त्याच्यात आपण खोबरं टाकलंय मस्त खुसखुशीत होण्यासाठी, तीळ, तूप, थोडासा लांबट लांबट गोळा करून घ्यायचा. या करायचं त्याला आपण दाबायचं नाही आपल्याला हाताने, फक्त असं काट्याच्या चमच्याने त्याला थोडेसे माप देऊन द्यायचे. मस्त बिस्किटासारखं दिसेल आणि तळताना पण छान खुसखुशीत होईल. एका साईडने दिलं तरी चालेल. परत एक करू. जाड जाडच ठेवायचे आपल्याला, जास्त पातळ नाही करायचे. तिकडे छत्तीसगडकडे अशा छोट्या छोट्या बांबूच्या टोपल्या मिळतात, त्याच्यावर ठसे पाडतात, स्पेशल त्याच्यासाठीच मिळतात. असे सगळे ठसे पाडून घेतले मी. छत्तीसगडी खुरमी मस्त बिस्किटांसारखे. तेल तापून घ्यायचं आणि तापल्यानंतर कमी करून घ्यायचा गॅस, एकदम फुल तापल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा. मी एक एक सोडून गॅस एकदम कमीच राहू द्यायचा. एका वेळेस जेवढे कढईत मावतील तेवढे टाकून घ्यायचे. खुरमी तेलात टाकल्यावर लगेच त्याला हलवायचे नाही, थोडं एखादा मिनटं एक दीड मिनटं तसेच राहू द्यायचे. कारण त्याच्यात आपण खोबरं घातलंय, मोहन घातलंय, एकदम खुसखुशीत ढिसूळ असतात, वरचं आवरण त्याचं कडक झालं त्याच्यानंतरच आपण त्याला टच करायचं. आणि थोडं हलवून घ्यायचं, कढई लागायला नको, कारण गूळ घातलेला पदार्थ असतो तो कढईला चिकटतो. तुम्ही साखर पण घालू शकतात त्याच्यात, पण आपला पारंपरिक पदार्थ चविष्ट पौष्टिक गूळ, खोबरं, तीळ, गव्हाचं पीठ, तूप, सगळेच आपल्या घरातले जिन्नस आहेत
मस्त सुगंध येतोय त्याचा, जसं गुड्डे बिस्किटाचा जसा वास येतो त्याप्रमाणे। असं मुलांना एकदा करून द्या तुम्ही, मुलं बिस्किट मारणारच नाही, संपेस तोपर्यंत खातच राहतील एक सारखे। मस्त पदार्थ आहे छत्तीसगडचा पारंपरिक। गॅस एकदम स्लो ठेवायचा, कमी ठेवायचा, मस्त तळले जातात ते। आणि असा कलर येऊ द्यायचा थोडा डार्क, कारण जाड जाड केले तर आपण मस्त खुसखुशीत होण्यासाठी। 3 ते 4 मिनटं अगदी स्लो गॅसवर, इतका स्लो तर फिरवला म्हणजे बंद होईल, एवढ्या स्लो गॅसवर मी तळून घेतले मस्त खुरमी। तसे तडे जाईल तोपर्यंत तळायचं, त्याच्यात गूळ घातल्यामुळे डार्क कलर आला आहे। तुम्ही साखर पण घालू शकता। मस्त असे खुसखुशीत या दिवाळीला शंकरपाळ्यासोबत पराठी डिश सजवण्यासाठी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली। मस्त अशी खुरमी खुसखुशीत बघू शकता।